तर आजच्या दिवसातील शेवटचा सामनाला इथून मात्र सुरुवात झाली आहे दोन्ही संघ दोन्ही सामने जिंकून येते मात्र थर्ड राऊंड मध्ये एंट्री एंटर, एंटर केलं एका साइडला आपण पाहतोय कासगावाडी संघ ब त्या फाईट करेल तो मात्र बोनोली संघ या दोन्ही संघांमध्ये आपण ही फाईट पाहतोय आजच्या दिवसातील शेवटची फाईट तीन षटकांचा हा सामना असेल आणि तीन षटकांमध्ये कुठला संघ इथून मात्र बक्षीस पात्र ठरेल हे येणारे नक्कीच आपल्याला येणारे षटक आपल्याला सांगतील तर सलमीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे बोनिल संघाकडून भूषण आणि रवी आणि गोलंदाजी मार्कवर आलाय कासगाव ब बस संघाचा गोलंदाज पांड्या पहिला चेंडू पी वनचा फेस करेल तो मात्र भूषण हा चेंडू हलक्या येताना खेळून काढलाय कवसला का तिथं क्षेत्रक्षक आहे आणि पहिल्या चेंडू वरती इथून मात्र भूषणला सन्मान द्यायला भाग पाडलाय गोलंदाज पांड्याने इथून मात्र अकाउंट ओपन केलं गेलं धाव फलकाचा श्री गणेशा केला गेलाय आणि धाव फलकावर एक धाव लावली गेली आणि आता स्ट्राईक ला तो या षटकातील पहिला चेंडू फेस करेल पांड्याचा शफल झाला आणि आज चेंडूला नक्कीच कन्वर्ट केले फाईन लेगला चेंडू गेले टू बाउन्स ओवर धर चारधाम साठी सवकार त्याच पावलांवरती पाऊल टाकतोय मनोज पहिल्याच चेंडूवरती फेस करत असताना चौकार मारलाय फाईन लेगच्या दिशेने चांगल्याशी फलंदाजी वारंवार करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पांड्याचा पुढील चेंडू हा चेंडू नक्कीच बॅटची आटली गाडा घेऊन सरळ चाललाय पाठीमागे इथून मात्र डॉट चेंडूची सांगता केली आहे यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू नक्कीच पांड्याने टाकला होता तू खेळ तू खेळून काढण्यासाठी कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं मनोजकडे डॉट चेंडूची सांगता केली आहे चौकार आल्यानंतर कमबॅक केलं आहे अद्याप धावपलकर एकूण धावा लावल्या गेल्या आहेत नाईन नऊ रन हा चेंडू आता मात्र खोदून काढलाय ला ते क्षेत्रक्ष चेंडू मागे धावतोय चेंडू पर्यंत आलाय चेंडू उचलून फेकेल तो पर्यंत या चेंडू वरती मिळेल एक धाव इथून मात्र पंच सांगतात एक पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धावपलकर एकूण धावा लागल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदला एकूण धाव सेकंड स्पेलला इथून मात्र सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आला आहे कासगाववाडी बस संघाकडून गोलंदाज गणेश पहिल्या षटकामध्ये दहा धावा खर्च केला एक गडी मात्र इथून पाहत केला तो मात्र गोलंदाज पांड्याने आणि सेकंड स्पेल इथून घेऊन आलाय गोलंदाज गणेश ज्याला मात्र फेस करेल मनोज पहिला चेंडू ऑपस्टमच्या खूप बाहेर आहे पंचांनी ओळखला चेंडू आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड झाली या फलकावरती आता एकूण धावा झाल्यात अकरा पहिला चेंडू, चेंडू, चेंडू आता मात्र खराब हाताळलाय गणेशने गणेशचा पुढील चेंडू साठी हा चेंडू आता मात्र बॅटच्या रडारमध्ये होता त्याला भिरकावला मिडॉनला ते क्षेत्रक्षक आहे मात्र चेंडू गेला त्याच्या आवाक्याच्या बाहेर साधावांसाठी खनखनी षटकार फलंदाज गणेश पुढील चेंडू मोनसाठी हा चेंडू फुलटॉस होता त्याला मात्र कन्वर्ट करता आला नाही मोठ्या फटकामध्ये आणि इथून डॉट चेंडूची सांगता केली आहे कम बॅक केलं गणेशने नक्कीच मोठे फटका खेळण्यापासून नक्कीच वंचित ठेवावं लागेल दोन्ही फलंदाजांना गणेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फेस करेल तो मात्र मनोज हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये होता त्याला आडवा बॅटने खेळून काढला मिडॉनच्या डोक्यावरून सात धावांसाठी खनखनी षटकार जाणकार नक्कीच अपील टाकली होती चेंडूवरती नक्कीच स्लोअर पद्धतीने हाताळला होता आणि इथून मात्र पहिला चेंडू डॉट टाकलाय डॉट चेंडूची इथून मात्र समाप्ती झाली या षटकामध्ये कमीत कमी धावावर रोकावं लागेल ते मात्र लिसंगाला त्या पद्धतीने नक्कीच गोलंदाजी करतोय गोलंदाज सतीश पुढील चेंडू षटकातील मनुष्यसाठी हा चेंडू फुल टॉस होता त्याला कन्व्हर्ट करता आला नाही मोठ्या फटकामध्ये एलिव्हेशन मिळाला नाही हे क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचेल चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत या दोन धावा नक्कीच कंप्लीट केल्यात आणि दोन पंचांनी हा चेंडू नो घोषित केला टू प्लस वन अशा तीन धावा आता येतील नक्कीच तिसरा पंचांकडे नो बॉल साठी मागणी केली नक्कीच रिव्ह्यू सिस्टीम थोडंसं बिघाड आहे तर ऑन फील्ड अंपायर आपण डिसिजन कळवायचा जो आपला डिसिजन तो द्यायचा कारण रिव्ह्यू सिस्टीमवर थोडंसं बिघाड आहे त्यामुळे आपल्याला फुटेज क्लिअर पद्धतीने दिसत नाही आहे ऑन फिल्ड डिसिजन आपण ग्राह्य धरला जाईल नक्कीच साचेंडू नो आहे आणि तर खेळाच्या दुसऱ्या सत्राला इथून मात्र सुरुवात झाली आहे टार्गेट सेट झालंय एक्केचाळीस धावांचा धावफलकावरती आहे आणि तेच टार्गेट इथं मात्र पार करण्याच्या उद्देशाने दोन्ही फलंदाज सलमीर जोडी मैदानामध्ये उतरली आहे कासगाववाडी बस संघाकडून पांड्या आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये गेली आहे गोलंदाजी मार्गवर वनिल संघाकडून पिवनचा पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज रवी पहिला चेंडू रवीचा पांड्या साठी रिओच्या माध्यमातून इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू खेळून काढलाय आणि पहिल्या चेंडू वरती इथून मात्र चौकार आला बॅट बॅटमधून जीवनदान जमिनीला चेंडू नक्कीच दान केला आणि इथून जीवनदान मिळाला घातक फलंदाज जो असतो तो पांड्याला आणि धावा आता मात्र गोलंदाज नाराज आहे क्षेत्रक्षकावर कारण पांड्यासारखं फलंदाज इथून जीवनदान दिलं गेलंय नक्कीच जीवनदान कितपत महागात बडेल येणारे षटक आपल्याला सांगतील एकदा रवी सज्ज राईट राऊंड अ विकेट नाही षटकातील तिसरा चेंडू घेऊन हा चेंडू आता मात्र पंचांकडे अपील केली होती है। मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे इथे मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे कमबॅक केलाय आता रवीने न धावल करती धावल लागल्यात एकूण सहा चांगली अशी गोलंदाजी आता मी करतोय रवी चार चेंडू वरती सात तीन चेंडूवरती सहा धाव खर्च केल्या आहेत षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज आहे पांड्यासाठी हा चेंडू रडार मध्ये होता त्याला भिरकावून दिला आता मात्र मिडॉनच्या डोक्यावरून सहा धावांसाठी खनखनी षटकार नक्कीच ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलं होतं आता तोच फलंदाज इथून मात्र घातक ठरतो बोनुली संघासाठी षटकार ठोकलाय जीवनदान मिळाल्यानंतर फलंदाज पाण्याने धावपलकार आता धावा झाले तिकून फुट बारा धावा फोर्टी टू नक्की फोर्टी वन धावीचं टार्गेट या आणि बारा धावा आता धावपलकावरती नक्कीच लागल्या गेल्यात पण एकदा रवी सज्ज षटकातील पाचवा चेंडू घेऊन पाण्यासाठी पुन्हा एकदा रिव्हर्स शिप खेळायचं होतं इथं मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे डॉट चेंडूचे सांगता केली षटकार आल्यानंतर थोडस कमबॅक म्हणता येईल केळ आता मात्र रवीने सरळ बॅटने फटके येतात मात्र इथून आठव्या बॅटने फटके खेळून काढायचं रिव्हर्स शिपचा नक्कीच इथून आता धाडस केलं होतं चेंडू बॅटचा काही संपर्क झाला नाही आहे आणि डॉट चेंडूची सांगता झाली या षटकात दिला शेवटचा चेंडू असेल धावपलकार धावा लागल्यात बारा हा चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही या चेंडू चाललाय मिडवून तिथे मात्र मिळेल एक धाव इथून मात्र एका षटकाची समाप्ती झाली आणि धावपलकावर एकूण धावा लागला गेला बिनगड्याच्या मोबदला तेरा धावा तेरा धावा दहा पलका वरती येत बारा अठ्ठावीस समीकरण आता था। मैदानात आले बारा चेंडू मध्ये करायचे असतील अठ्ठावीस दहावा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय सांग गोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज केलाच याने मात्र मागच्या सांगण्यामध्ये अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघाला नक्कीच विजय मिळवून दिला होता आणि आता स्ट्राईकला येईल नक्कीच या स्पेलमधला पहिला चेंडू फेस करण्यासाठी पांड्या या बॅटमधून आपण एक षटकार चौकार पाहिला ज्याला जीवनदान दिलं गेलंय तोच पांड्या आता स्ट्राइकिंग एंडला थोडस क्षेत्ररक्षणा फेरबदल करताना दिसतोय आपण कैलास थर्डमॅनला एक नक्कीच क्षेत्ररक्षक सेट केलाय थोडस व्यत्यय आलाय गोलंदाजी करताना कैलासला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज झालाय गोलंदाज कैलासचा पहिला चेंडू आहे स्पेल मधला कैलासचा हा चेंडू ऑफ्टोमच्या खूपच बाहेर आहे जर नक्कीच आमच्याकडे वळतील आणि सांगतील हा चेंडू खराब आहे वाईट चेंडू ची इथून सांगता गेले एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव ऍड झाली चौदा धावा आता धावपलकावर लावल्या गेल्या आहेत आणि आले बारा चेंडू मध्ये करायच्या सत्तावीस धावा पुन्हा एकदा तो चेंडू आहे पंच आमच्याकडे वळतील सांगतील हा चेंडू सुद्धा खराब आहे आणि एक्स्ट्रा स्वरूपात पुन्हा एकदा धाव ऍड झाली आहे धावपल करती धाव संख्या झाली आहे पंधरा समीकरण येणाऱ्या बारा चेंडू मध्ये सव्वीस धावा थोडस गोलंदाज केला दोन चेंडू इथून मात्र खराब फेकले एस्ट्रॉलच्या स्वरूपात दोन धाव्या ऍड झाल्या आहेत पण एकदा सज्ज आहे स्पेल मधला पहिला चेंडू घेऊन हा चेंडू तिसरा चेंडू इथून मात्र खराब आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतो पहिल्या षकामध्ये नक्कीच चांगल्याशी गोलंदाजी केली होती रवीने मात्र या षटकामध्ये पूर्ण पूर्ण बॅकफूटला दिसतोय गोलंदाज कैलास आणि मतलब बॉलर चेंज करण्यात येतोय तीन चेडू खराब पेकले दाफलकावर नाही बॉलर चेंज नाहीये वाटत कैलासवरच नक्कीच विश्वास दाखवला गेलाय काय नक्कीच मनोज आलाय आता कान मंत्र देईल कैलासला की बाबा या पद्धतीने बॉलिंग टाक सोळा धावा धावलकर झालेत झाल्यात अजूनही करायचे असतील बारा चेंडू मध्ये पंचवीस धावा तीन चेंडू खराब फेकलेत पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कू गोलंदाज कैलास हा चेंडू पूर्णपणे बॅटच्या मध्ये आला नाहीये सरळ बॅट ची एज घेऊन चेंडू बॉडीवरती आहे आणि आता मात्र चेंडू चेंडू खराब टाकल्यानंतर हा चेंडू डॉट फेकला दिला त्याच पद्धतीने गोलंदाजी केली आहे कैलासने समीकरण आता उरल्या येणाऱ्या अकरा चेंडू मध्ये करायचे असतील अजूनही पंचवीस धावा इथून आता मोठे पटके खेळावे लागतील ते मात्र पांड्याला हा चेंडू फुलटॉस आहे त्याला कन्वर्ट केलाय मिडॉनला तिथून क्षेत्ररक्षक आलाय चेंडू पर्यंत पोहोचलाय चेंडू उचलून फेकेल नक्कीच थ्रो थोडासा वाईडिश होता आणि इथून मात्र या दोन धावा कम्प्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी आपण पाहतोय पांडे आणि गणेशने धाफलकर दोन धावा ऍड होतील आणि बॅट्समन रिव्यू नो बॉल साठी तर मेन पणच यायचं आहे आपण चेक करायचं आहे थोडंसं तर येस इट इज नो बॉल आणि इथून मात्र बीमरच्या स्वरूपात हा नो बॉल आहे नक्कीच मेन पंचांनी चेक केलाय आणि हा नो बॉल घोषित केलाय खराब गोलंदाजी नक्कीच तीन चेंडू वरती खेळला होता आणि ताफोलकर आता धावा झाल्या आहेत एकोणीस धावा नक्कीच तीन चेंडू खराब पहिले टाकले होते त्यानंतर आलं होतं डॉट चेंडू टाकला होता आणि हा नो बॉल खराबा गोलंदाजी आता कैलास करतो एकोणीस धावा धावपलकावरती झाल्यात नो प्लस टू या तीन धावा नक्कीच धावफलकावरती ऍड झाल्या आता समीकरण आलं अकरा चेंडू मध्ये करायचे असतील बावीस धावा फ्रीजचा चेंडू आहे नक्कीच या चेंडूवरती कोणताही गडी बाद होणार नाहीये बाद होईल तो फक्त रनआउटच्या स्वरूपात फ्रीजचा चेंडू पांड्यासाठी गायला असा उडील शफोल झालाय कन्वर्ट केलाय आता मात्र डीप बॅकवर्डला आणि हा आलाय पांढ्याच्या बॅट मधून खनखनी षटकार षटकार आलाय आणि षटकाराने आता समीकरण बदललंय येणाऱ्या दहा चेंडू मध्ये आता करायचे असतील सोळा धावा नक्कीच हे षटक पूर्णपणे आपण खराब म्हणता येईल कारण खूप धावा या षटकामध्ये कैला खाला, कैलासने खर्च केले आहेत दोन चेंडूवरती अद्यापि बारा धावा खर्च केल्या तो मात्र गोलंदाज कैलासने समीकरण आलं येणाऱ्या दहा चेंडू मध्ये करायच्या सोळा धावा पुढील चेंडू कैलासा पाण्यासाठी हा चेंडू पुन्हा एकदा औष्टमच्या खूप बाहेर आहे आपण जर सांगतील हा चेंडू देखील खराब आहे पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव ऍड झाली आणि धावपलक फ्लाय झाला आता मात्र ट्वेंटी सिक्स सव्वीस धावांवरती आणि समीकरण आलं दहा चेंडू आणि करायचे असतील पंधरा धावा एक एक वाईट चेंडूने समीकरण बदलेल उलटस आहे आता त्याला कन्वर्ट केलं फाइन लेगला क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू गेला त्याच्या आव्हाक्याच्या बाहेर चार धावांसाठी हा चौकार कैलास करतो आहे कैलास मी नक्कीच गोलंदाजी आलं कौतुक केलं होतं त्याने आता तीन चेंडूवरती सतरा धावा खर्च केल्या समीकरण आता अजून इथून गरज असेल अकरा धावांची हा चेंडू गेलाय बॅकवर्ड बॅकवर्डला ते क्षेत्रक्षक आहे या चेंडूवर मिळेल ती आणि आता मात्र या सत्रामध्ये ज्याने एकही चेंडू फेस केला नाहीये तो फलंदाज स्ट्राईक ला आलाय त्याने अद्यापर्यंत चेंडू नॉन स्ट्राईक वरून हे चेंडू बघितले तोच फलंदाज आता स्ट्राईकला आलाय गणेश पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता त्याला घुमवलाय विडॉनच्या डोक्यावरून आलाय हा खन षटकार दाखवलाय गणेशने देखील सारखी फलंदाजी करतोय कलाचा पुढील चेंडू आस, चेंडू नक्कीच पॅट एज घेऊन पाठीमागे गेलाय आणि इथून मात्र षटकाची समाप्ती झाली आहे या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्यात कैलासने आपण पाहू पंचवीस धावा खर्च केला अतिशय महाग षटक हे मात्र ठरलंय आणि आता समीकरण आलंय येणाऱ्या सात चेंडू मध्ये करायच्यात फक्त तीन धावा नक्कीच या धावा इथून डिफेंड केल्या जातील का पहिल्याच चेंडू मोठा फटका खेळून हा सामना इथून संपवेल फलंदाज गणेश नक्कीच येणारे सात चेंडू आपल्याला सांगतील तर पंच सामना स्पीडअप चला सात चेंडू तीन धावाचे समीकरण आहे इथून मात्र डॉट चेंडूची हाताळणी करावी लागेल ते मात्र गोलंदाज भूषणला भूषणने नक्कीच चांगली अशी फलंदाजी आजच्या दिवसात गोलंदाजी देखील केली आहे एक ऑलराउंडर परफॉर्मन्स दाखवलाय आहे भूषण आता आलाय नंबर तीन घेऊन गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे सहा चेंडू हाताळेल नक्कीच थोडस वेळ अडथळा आलाय रनअप मध्ये आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज झालाय गोलंदाज भूषण तीन धावांची गरज आहे पहिला चेंडू फुलटॉस होता इथून मात्र यष्टीरक्षक बीट झालाय आणि चेंडू नॉन स्टॉप गेलाय चार धावांसाठी चौकार इथून मात्र सामना जिंकलाय आणि आजच्या दिवसात बक्षीस पात्र फेरीसाठी क्वालिफाय झालाय तो संघ मात्र कासगाववाडी बस संघ कॉंग्रॅच्युलेशन कासगाववाडी संघ आणि नक्कीच हार्ड लक संघ आणि नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यासाठी आपला धन्यवाद आणि या सामन्यासाठी आम्ही नक्कीच मॅन ऑफ द मॅच देऊ पांड्या आणि नक्कीच ज्याने एक षटक हाताळलं नऊ धावा खर्च केल्या आणि बॅटिंग कर